चला विद्यार्थी मित्रांनो, आज गणिताच्या तासाला आपण शिकणार आहोत भौमितिक आकृत्या आणि त्यापैकी वर्तुळ। तर आता आधी माझ्याकडे या काही वस्तू आहेत बघा। हे माझ्याकडे आहे 10 रुपयांचं नाणं, त्यानंतर ही आहे खेळण्यातील रिंग। या वस्तूंचा आकार तुम्हाला कसा वाटतो बरोबर? तर वर्तुळाकार, गोलाकार म्हणजे वर्तुळाकार असं त्याला गणितीय भाषेत म्हटलं जातं। आता हे वर्तुळ इथे कसं काढायचं हे आधी आपण पाहूया। हे वर्तुळ काढण्यासाठी आपण अगोदर इथे एक केंद्रबिंदू निश्चित करून घेऊया, तो शक्यतो कागदाच्या मधोमध असावा। हा केंद्रबिंदू या ठिकाणी म या नावाने मी निश्चित करून घेतला होता, बिंदू म। आता हे वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला या साधनाची गरज पडणार आहे, जे तुमच्या कंपास बॉक्स मध्ये असतं। त्याला एका बाजूने पोलादी टोक व एका बाजूने पेन्सिल लावण्यासाठी जागा असते। पेन्सिल घट्ट करून घेतल्यानंतर हे पोलादी टोक आपल्या म या बिंदूवर ठेवून या पद्धतीने फिरवून आपण वर्तुळ काढायचं आहे। हे झालं आपलं वर्तुळ। हे वर्तुळ काढल्यानंतर आता या वर्तुळाचे भाग, या वर्तुळामध्ये सर्वप्रथम आपण जो पहिला भाग काढणार आहोत तो म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी वर्तुळाच्या कडेला म्हणजे वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणारा एक रेषाखंड, त्याला वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतात। जी या आकृतीमध्ये मी त्रिज्या केंद्रबिंदू म पासून तर वर्तुळाच्या परिघावर स हा बिंदू निश्चित करून रेषाखंड म स काढलेला आहे, तो म्हणजेच आपल्या वर्तुळाची त्रिज्या म स। त्यानंतर आता आपल्या वर्तुळावर पुढचा जो भाग आपण दाखवणार आहोत तो म्हणजे वर्तुळाची जीवा। वर्तुळाची जीवा सुद्धा वर्तुळाच्या परिघावर दोन्ही बाजूंना स्पर्श करते, परंतु ती केंद्रबिंदूतून जात नाही। ती या जीवा आपण वर्तुळामध्ये कितीही काढू शकतो व सर्व दिशांनी काढू शकतो। अशा असंख्य जीवा जशी या आकृतीमध्ये मी दाखवलेली आहे, वर्तुळाची जीवा य आणि र या दोन बिंदूंच्या सहाय्याने य र असा रेषाखंड काढून वर्तुळाची जीवा य र या ठिकाणी काढलेली आहे। यानंतर वर्तुळामध्ये जो पुढचा भाग असतो तो म्हणजे वर्तुळाचा व्यास। वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतूनच जातो। या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, आपण जो म हा केंद्रबिंदू निश्चित केला होता, या म या केंद्रबिंदूतूनच जाणारा प फ या दोन बिंदूंच्या सहाय्याने हा काढलेला रेषाखंड म्हणजे वर्तुळाचा व्यास प फ, तो या ठिकाणी बघा दाखवलेला आहे व्यास प फ। हा वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची जीवा असू शकते, ती वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते, परंतु असे असंख्य व्यास सर्व दिशांनी आपण वर्तुळामध्ये जरी काढू शकलो तरी वर्तुळाची प्रत्येक जीवा ही व्यास असू शकत नाही। हे झाले वर्तुळाचे सर्व चार भाग जे या ठिकाणी लिहिलेले आहेत। त्यानंतर या वर्तुळामध्ये जो वर्तुळाच्या आतील भाग असतो त्या भागाला वर्तुळाचा अंतर्भाग असं म्हणतात। या अंतर्भागामध्ये आपण कितीही बिंदू काढू शकतो, म्हणजे असंख्य बिंदू काढू शकतो। या ठिकाणी आपण ग हा बिंदू काढून दाखवलेला आहे। तर हा जो वर्तुळाचा बाहेरचा भाग आहे या भागाला वर्तुळाचा बाह्य भाग असं म्हणतात। बाह्य भागामध्ये आपण ट हा एक बिंदू दाखवलेला आहे। त्यानंतर हा जो वर्तुळाचा परिघ आहे या परिघावर देखील आपण कितीही बिंदू काढू शकतो, आणि हे बिंदू आपण या ठिकाणी प र य स हे दाखवलेले आहेत। तर हे झाले आज वर्तुळ आणि वर्तुळाचे भाग।